आमचं जे टेस्टिंग होतं 40,000 वर टेस्टिंग झालेलं आहे आणि आज कदाचित फिगर आपल्याला वाढायला दिसेल. साधारणतः 5,000 सुद्धा आजचा आकडा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा जाऊ शकतो. सर, हे जे पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत आहेत रॅपिड अँटीजेन टेस्टिंगमध्ये, साधारणतः कुठले रुग्ण हे अधिक आहेत, म्हणजे गर्दीच्या भागातले आहेत, बाजारपेठांमधले आहेत, मॉलमधले आहेत, फेरीवाले आहेत, नेमके असे आपण काही त्यांना कॅटेगराईज केलेलं आहे. आपण सर्वच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असे संशयित असतील किंवा भाजी बाजार असेल, मासळी बाजार असेल, शॉपिंग मॉल असेल, फेरीवाले असतील, खाऊ गल्ल्या असतील, प्रत्येक ठिकाणी आपण रॅन्डम पद्धतीने असं आपण सरसकट सरांचं करण्याची म्हणजे रॅन्डम पद्धतीने आपण टेस्टिंग करतो आहे. आणि या रॅन्डम पद्धतीने टेस्टिंग केल्यामुळे जे जे आढळतात त्यांना आपण आश्वस्त करतो आहे. आपलं असं एकच आपलं धोरण नाही की फक्त आपण शॉपिंग मॉल किंवा भाजी बाजार किंवा एखादंच असं करत नाही आणि एकत्रितपणे जी माहिती आपण येते ती माहिती आपण उपलब्ध करून देतो. सर, तुमच्यासाठी 5,000 जाऊ शकतो आणि एका दिवसामध्ये हा आकडा काही मिळू शकतो. तर आणखी काही निर्बंध लावण्याचे विचार आहेत तर निर्बंध लावण्याचे विचार आम्ही सध्या 3 गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहोत. पहिली गोष्ट आमचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमची रुग्णशय्या वाढवणे, ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम व्यवस्थित ठेवणे किंवा वाढण्याची व्यवस्था ती वाढवणे, आमच्या आय सी यू बेड्स आहेत किंवा व्हेंटिलेटर आहेत त्याची संख्या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणे. तर त्यासाठी आमचं येत्या आठवड्यामध्ये जवळपास आम्ही 22,000 वर रुग्णशय्या म्हणजे आज आमच्या 14,000 वर आहे तर त्या 22,000 नेण्याचा आमचा प्रयत्न आहे येत्या 8 दिवसामध्ये, जेणेकरून एखादा रुग्ण आजारी पडतात त्याला रुग्णशय्या मिळायला अडचण जायला नको. यासोबतच ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमसुद्धा त्यांना अडचण जायला नको. हे फक्त मॉडरेटली आणि जे क्रिटिकल पेशंट आहे त्यांच्यासाठी, परंतु आम्ही जवळपास 50,000 कपॅसिटीचे टप्प्याटप्प्याने CCC2 जे रुग्ण पॉझिटिव्ह आहेत पण त्यांना कुठलेही सिम्पटम्स नाहीत अशा रुग्णांसाठीसुद्धा राहण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्या सगळ्या यंत्रणा कार्यान्वित होतील. सध्या आमच्याकडे 3 कॅटेगरी आम्ही केलेली आहेत, रिझर्व कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर बफर कॅटेगरी आहे आणि ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्हमध्ये आम्ही टप्प्याटप्प्याने वाढ करतो आहे. बफर कॅटेगरीमध्ये देखील ॲक्टिव्ह कॅटेगरीमध्ये जातील असा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून योग्य वेळी उचित सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकतील आणि बाधित रुग्णांना तिथे आपल्याला दाखल करता येईल. सर, 90% अफवा प्रचंड वाढल्या आहेत, त्याच्यावर आपण काही 1 एप्रिलपासून पुन्हा लॉकडाऊन बदलायला असे अफवा खूप प्रमाणात पसरलेल्या आहेत. सध्या लॉकडाऊनचं कुठलाही मुद्दा आपल्या चर्चेमध्ये नाही. आमचं फोकस जो आहे त्या 3 गोष्टीवर, एक तर टेस्टिंग वाढवणं, दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आणि तिसरं व्हॅक्सिनेशनवर जास्तीत जास्त जोर देणं आणि तिन्ही गोष्टीवर आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल. निर्बंध लावणे हा काही अंतिम हेतू असू शकत नाही, कारण निर्बंध लावण्याचे 2 हेतू असतात. एक तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला वेळ पाहिजे असतो, त्यासाठी निर्बंध लावतो आपण, किंवा नागरिकांचं सहकार्य मिळत नसेल, एका भागामध्ये जास्त पेशंट असतील तर तिथे मर्यादित स्वरूपांमध्ये आपण कंटेनमेंट झोन म्हणा किंवा सिलिंग ऑफ बिल्डिंग म्हणा हे करत असतो, परंतु सरसकटपणे निर्बंध लावण्याचा आज आमचा कुठलाही विचार नाही किंवा कुठली चर्चा नाही. निश्चितपणे आज जी आम्ही चर्चा नसतील तर उद्या म्हणण्यापेक्षा येत्या भविष्यामध्ये रुग्णसंख्येचा विचार करून योग्य तो निर्णय त्यावेळेस घेण्यात.